कुमठा नाका परिसरातील अतिक्रमण काढावेत, स्मार्ट सिटी अंतर्गत कामांची चौकशी करावी अशी मागणी युवक पॅन्थर तर्फे करण्यात आली आहे. शिवयोगी नगर तसेच कुमठा नाका परिसरातील वाढते अतिक्रमण हटवावं, स्मार्ट सिटी अंतर्गत कामाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी युवक पॅन्थरने केली. पालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करत मागण्यांबाबत आवाज उठवला. जिल्हाध्यक्ष दीपक गवळी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास नागमोडे तसेच विजय साळवे यांनी कुमठा नाका परिसरातील अतिक्रमण आणि स्मार्ट सिटी अंतर्गत कामांच्या दर्जाबाबत तीव्र संताप प्रकट केला. शिवनगर मध्ये येथील 1994 सालापासूनचा जुना सदस्य आहे. तिथला आजपर्यंतचे जे रस्ते आहेत त्याची आखणी, त्याची पाईपलाईन, जे काही नकाश झालेले आहेत ते 84 पासूनचे आतापर्यंतचे आपल्यापर्यंत रेकॉर्ड आहेत. सदर हो रस्ता हा 12 मीटरचा होता, हा 12 मीटरचा रस्ता कमी करण्यात आला, नवीन बिल्डर आले, नवीन बिल्डरने तो रस्ता दाबण्यात आला. तिथं झालेले जुने झाड आहेत ते तोडण्यात आले. कुणाच्या बरोबर तोडण्यात आलेले आहेत? का गुन्हा दाखल झाला नाही? झोपा काढतं का प्रशासन? आजपर्यंत आमचं खेळायचे मैदान तरी ताटवलेले आहेत. या आंदोलनात अजय प्रक्षाळे, आदित्य वाघमारे, स्वप्नील भडकुंबे, सिद्धेश्वर पुजारी, रवी कडचे, शुभम बंगाळे, बाळू झोंबाडे यांच्यासह युवक पॅन्थरचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते.